तिथले विटा कुठे? हो पूर्ण विटा लावलेल्या होत्या. आता मी एकटी पडली घरामध्ये. मला खूप जणांनी म्हटलं होतं की बा तुम्ही आप्पाजीचा टिफिन नेऊन देत जा. तर आता आम्ही एक निर्णय घेतला. तर आज आहे ना पप्पांनी म्हणजे सकाळी मँगो ज्यूस आहे ना पूर्ण बॉक्सच आणला. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर तुम्ही सांगा कसे सर्व मजेत आहे ना. मी पण खूप मजेत आहे. आणि आजचा ब्लॉग मी आहे ना 4 वाजतापासून सुरू करत आहे. वेल पडला, हवेनं पडला असणार तो. तिथले विटा कुठे? हो पूर्ण विटा लावलेल्या होत्या. नाही मोठे विटा होते ना तिथे. थांबा तिकडनं पाहते मी. तो विट लावली का तिथे छोटीवाली? तिथल्या मोठ्या विटा कुठे गेल्या काय माहिती. दोन होते तिथे मोठ्या विटा लावलेल्या. हा पूर्ण येईल शिला की नाही तो वेल. तिथे ठोका लागणार आहे खेळा. आणि मग तसं येत. हा हा साधारण फ्रेंड्स, आता घरामध्ये सर्व कामं झालेले आहेत. फक्त आता अंगणामध्ये पाणी टाकायचं राहिलं. हे थोड्या वेळानंतर टाकते कारण की बाहेर ऊन आहे. तर उन्हामुळे मी काही बाहेर आताशी पाणी टाकणार नाही, थोड्या वेळानंतर टाकणार. चला तर फ्रेंड्स, आत्ताच दिवे वगैरे लावून घेतले. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही घरामध्ये दोघंच जण आहे. मगापासून मी माझे कामं करत होती आणि हे त्यांचं बाहेरचं काम होतं तर ते करून आले आणि मगापासून इथंच बसलेले आहे. बोर होऊन राहिलं का? बोर होत आहे. आजी पण नाही घरी. आजी होती तर कर्मच होत. आजी होती तर या टाइमला आजीचा हरी पाठवून जात होता आणि कीर्तन चालवून जात होत. हो सात घरामध्ये कीर्तन सकाळी पण संध्याकाळी पण आम्हाला कीर्तन ऐकायला भेटत होतं. आणि दिवसभर मस्त पैकी भजन पण ऐकायला मिळत होते. नाही पण आता ते आजी गेल्यापासून मग आज तर मीच लावून ठेवलं आणि मीच पाहत होतो. ते सगळ्या म्हटली ती आजीची. हो ना, आजी कसं किती 8-10 दिवस उन्हाला आजी आपल्याकडे होत्या. तर त्याच्यामुळे यांना सवय पडली संध्याकाळचं कीर्तन ऐकायची. म्हणजे संध्याकाळचं कीर्तन सुरू होत होतं 6 वाजतापासून ते 9 वाजेपर्यंत. तर आजी मस्त 3 वाजता झालं होतं. नाही दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत होतो. 2 ते 3 वाजता. आता तुम्ही कसे तुमचं काम जसं तुम्हाला वेळ मिळत तशी तुम्ही बसणार ना आजीजवळ. आता दिवसभर तर मीच राहत होती आजीजवळ. आता मी एकटी पडली घरामध्ये. आई पुण्याला गेल्या आणि आजी आप्पाजीकडे गेली. तसं तर आजीने म्हटलं होतं मी राहा, पण कसं आता आप्पाजी घरी एकटे होते तर आप्पाजींना करमत नव्हतं. तर म्हणून मग आजीला आता नेऊन सोळावं लागलं. नाही तर आता आम्हाला करमत नाही आहे घरामध्ये. बसा एकट बोर मारत आहे. खूप बोर होत आहे. हा आजी राहा. आजीची इच्छा होती पण कसं आता आप्पाजी पण घरी एकटेच होते की नाही. आणि कसं आता ते दोघांना सवय म्हणजे सोबत राहायची. तर नाही मला खूप जणांनी म्हटलं होतं की बा तुम्ही आप्पाजीचा टिफिन नेऊन देत जा. कारण की आप्पाजी कसं तिथं जाऊन मला करावं लागत होतं ना स्वयंपाक. दगदग होत होती. पण ते कसं आहे आप्पाजी जुने विचाराचे आहेत तर आप्पाजींना आवडत नाही जवळचीच काय म्हणतो टिफिन वगैरे आणणं. तर म्हणून मग मी तिथं जात होती आणि आप्पाचा स्वयंपाक करून वापस येत होती. पण कसं आहे मला पण खूप दगदग होत होती म्हणून मग आजीच्याने होत नव्हतं. तर आता आम्ही एक निर्णय घेतला की बा चला ठीक आहे, आजीला पण काही म्हणजे दगदग नाही झाली पाहिजे आणि मला पण दगदग नाही झाली पाहिजे. तर आप्पाजीने आता टिफिन लावला वेळचा. तसं तर मी म्हटलं होतं की बा मी आणून देत जाणार दोघांचं, पण आप्पाजीने नाही म्हटलं. आखरी ते जुने विचारायचे. त्याचा तोड नाही आहे. त्याचा तोड नसतो. ते म्हणतात ना जवळचं खूप जणांना आवडत नाही खाणं जवळ. उपायच नाही. ऐकतच नाही. हा तर आप्पाजींना तसं आम्ही खूप म्हटलं होतं पण तरी आप्पाजीने ऐकलंच नाही. तर आखरी आम्ही उपाय काढला, मेसचा डब्बा लावून दिला दोन्ही वेळचा. तर आता त्यांना दोघांना हे पण म्हटलं होतं आम्ही की तुम्ही दोघे जण इथे राहले या, पण तरी त्यांनी नाही म्हटलं तयार नाही येण्यासाठी. हा आणि टिफिनचा पण म्हणत होतो, टिफिनचा पण ते नकार देत होते. तर टिफिन लावून दिला तर दोन्ही टाइम ते आणून देणार. तो म्हणजे कसं आजीला पण टेन्शन नाही
आता कसं फक्त चहा वगैरे करायचं असला फक्त तेवढंच, बाकीची दगदग नाही. कारण की त्यांना घरपोच मिळत हा, म्हणजे टिफिन वाला घरी येतो आणि टिफिन देऊन जातो, तर तेवढं तरी बरं की आजीला तेवढा आता आराम. नाही तर कसं आहे, आजीची इच्छा होती राहायची, पण कसं आपाजी घरी एकटे होते म्हणून मग आजीला तिकडे जावं लागलं. आणि आई पण आता पुण्याला गेल्या, तर आई आता केव्हा येतील पुण्याहून ते माहिती नाही आहे. आणि आई पुण्यावरून आल्यानंतर मग बघणार, आता कंचनताई माहीचे पेपर झाल्यानंतर येतीलच, तर तेव्हा पुन्हा पण आजीला घेऊन येऊ. मग कसं आहे, लेकरामध्ये तेवढं करमते नाही आता आपण गमते. हा सगळेजण आता आपण गमत होतो, कारण खूप जण होते इथे. हा अधिक आजीला त्रास देत होता. आजी खूप आजी चल उठ जेवण करायला, चल आजी दूध घ्यायला, चल खूप त्रास देत होता तो. म्हणजे मग तेवढं आजीला आवडत होतं बोलणं, म्हणजे नातीच्या मुलासोबत खेळणं खूप फरक पडतो म्हणा. तर आता आम्हाला करमत नाही, आम्हीच घरामध्ये दोघं जण आहे. नाही आता पप्पा तर बाहेर गेलेले आहेत. हा आता सांगता नाही येत, आता बघू आता केव्हा येणार. तर मला तर वाटतं होळी झाल्यानंतरच येणार आहे ताई. होळीच्या आधी येणार. हो का, अच्छा अच्छा. आणि आमच्या रूमचं आणखीन काम सुरूच आहे, फर्निचरचं. वरून सकाळपासून इतकं डोकं दुखते आवाज नाही, आता पण सुरूच आहे. काही दिवस चालणार आहे ते. आता रिनोव्हेशनचं काम कम्प्लीट झालं की नंतर तुम्हाला आम्ही दाखवणारच, आमचे बेडरूम टूर आम्ही करणार नंतर. आता मी फ्रेंड्स, आता संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आता मी पाहते की बा जेवणामध्ये काय बनवायचं आहे, कारण की आम्ही दोघंच जण आहे. आणि आज पप्पा गेले आहेत, पप्पांच्या मित्राच्या मुलाचं रिसेप्शन आहे तिकडे. तर आता मग फ्रेंड्स, सध्याच आमचे जेवण झाले, म्हणजे 10:30 आम्ही जेवण केलं. मी स्वयंपाक तर लवकर केला, पण कसं आहे जेवण करायची लवकर इच्छा नव्हती म्हणून मग उशीरच झाला. आणि आणखीन पण पप्पा घरी आलेले नाही आहेत, पप्पांना आणखीन उशीर होणार आहे, तर तिथपर्यंत आम्ही खालीच बसणार आहोत. तर आज आहे ना पप्पांनी म्हणजे सकाळी मँगो ज्यूसचं आहे ना पूर्ण बॉक्सच आणला, मँगो ज्यूस. तर आता जेवण झाले म्हणतो, चला आज मँगो ज्यूस घेते, थंड होण्यासाठी ठेवलं होतं आम्ही. तुम्ही घेणार आहे ना? चालते चालते का? पप्पांनी पूर्ण बॉक्सच आणला सकाळी. हे पप्पांच्या मित्रांनी आहे ना या कंपनीची एजन्सी घेतलेली आहे, तर आज त्याची ओपनिंग होती. तर तुम्ही आहे ना पप्पांनी हे मँगो ज्यूसचा पूर्ण बॉक्सच आणला. कसं वाटत आहे? चांगली टेस्ट? गळा बसला? गळा बसला, थंड खूप झालं ते. हा फ्रुटीची टेस्ट आहे एकदम. हो का, अच्छा. चला तर मग आता मी पण घेते. पप्पा आले वाटते? हो पप्पा पण आले. आता हा 10:30 ना, मी तेच म्हणत होती पप्पाला इतका उशीर झाला, म्हणजे 10:30 आणखीन आलेलं नाही. तर यांनी पप्पांना फोन केला, तर पप्पांनी सांगितलं होतं की बाबा मला वेळ लागणार आहे, पण तरी झालं असणार लवकर कार्यक्रम. तर म्हणून पप्पा घरी आले, चला पप्पांना पण मी मँगो ज्यूसची एक बॉटल देते. मी या फ्रीजमध्ये ठेवून देऊन मी त्या टेंटनान. चला हे पप्पांसाठी ठेवून दे, पप्पांना आले की देऊ त्याचं. हां चला घरात मी ठेवून बघते कसं आहे. तर खरंच खूप छान टेस्ट आहे याची, खूप मस्त थंड थंड गार